घरात बसणारे लोकप्रतिनिधी नाही आहे, विरोधात असलो काय आणि सरकारमध्ये असलं काय असं कुठं लिहिलंय का? तुम्ही सरकारमध्ये असला तर लोकांच्या प्रश्नाकडे डोळे झाक करा, लोकांच्या प्रश्नाकडे बघू नका। हे कोणाची लोकांची वेगळी टेंडन्सी असेल? आम्ही विरोधात होतो तेव्हा सुद्धा आम्ही घरात बसत नव्हतो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचो। जी जी लोक आमच्याकडे निवेदन घेऊन येतील, प्रश्न घेऊन येतील, त्या प्रश्नावरती आवाज उठवायचो, सरकारच्या मानगुटीवरती तत्कालीन बसायचो आणि निर्णय करून घ्यायचो। आज आम्ही सरकारमध्ये आहे तर सरकारमध्ये बसलो म्हणजे घर कोंबडा व्हायचं का, घरात बसायचं का? नाही आहे। जिथं प्रश्न निर्माण होईल तिथं जायचं, लोकांचं ऐकायचं, विद्यार्थ्यांचं ऐकायचं, युवकांचं ऐकायचं आणि सरकारकडे पोस्टमनची भूमिका करायची। आम्ही ती भूमिका केली। आज सरकारकडे विद्यार्थ्यांचं म्हणणं मांडलं, विद्यार्थ्यांनी सांगितलं की CM साहेब किंवा DCM साहेबांपैकी कुणीतरी आमच्याशी बोललं पाहिजे तर आम्ही आंदोलन मागं घेऊ। माननीय DCM साहेबांशी तुमच्यासमोर बोलणं विद्यार्थ्यांशी केलं, विद्यार्थी तेवढ्यावरती थांबले नाहीत। विद्यार्थी म्हणले जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही। आम्ही गेली 4 वर्ष झाला अभ्यास करतोय। पहिला जो पॅटर्न होता तो ऑब्जेक्टिव्ह होता आणि अचानक यांनी सब्जेक्टिव्ह पॅटर्न केला। आमचं म्हणणं होतं की सब्जेक्टिव्ह करण्याला काही अडचण नाही, परंतु आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ हवा होता, जेणेकरून नवीन सोर्सेस अवेलेबल होतील, आम्हाला थोडंसं स्वस्तामध्ये क्लासेस अवेलेबल होती, म्हणून ही 25 ची मागणी होती। आंदोलन करावं लागलं, आम्ही अभ्यास सोडून आंदोलनात भरकटलं गेलो आणि परंतु ठीक आहे, कसं का असताना एक तर आंदोलन करायला लागणं हे फार मोठं दुर्दैव आहे। ठीक आहे, काही गोष्टी कराव्या लागतात, शेवटी आईसुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही, मग आंदोलन केल्याशिवाय पोरांना तरी त्यांच्या मागण्या कशा मागण्या म्हणणार। आणि मला आनंद आहे की जसं मंत्र्याचं पोरग मंत्री व्हायचं स्वप्न बघतं, तसं आज शेतकऱ्याचं पोरग क्लास 1 होण्यासाठी स्वप्न बघू शकतं आणि महागडे क्लास न लावू शकता तो एक क्लास 1 अधिकारी किंवा MPSC एखादी चांगली पोस्ट घेऊन आपलं एक समाज कार्य करण्यासाठी प्रशासनात जाण्याची त्याची इच्छा पूर्ण करू शकेल। सरकारनं जो निर्णय घेतलेला आहे 2025 त्याचा आम्ही पूर्ण स्वागत करतो आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला काही छोट्या मोठ्या आमच्या ज्या काही मागण्या असतील दरवेळेस आम्हाला असं आंदोलन करण्याची वेळ येऊ नका। जरी आम्ही विदाऊट आंदोलन करता आमचं काही शिष्टमंडळ भेटायला आलं तर त्याचा सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढी विनंती करतो आणि दिलेल्या सकारात्मक निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि सरकारला असं सहकार्य करत राहिलं तर आम्ही विद्यार्थी सुद्धा सरकारला 100% सहकार्य करतो। आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी असा आनंद गगनात न मावणाऱ्यासारखा दिवस आहे, कारण आमचं जे आतापर्यंत जे आम्ही आंदोलन करत होतो त्या आंदोलनामध्ये आम्हाला काहीच जे आम्हाला पाहिजे ते नाही भेटलं, पण आज आम्ही आंदोलन ह्या ठिकाणी सक्सेस करत आहे, सक्सेस भेटला आहे। आणि आजचं आंदोलन हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेलं आंदोलन अराजकीय आंदोलन होतं, म्हणजे यामध्ये कोणाचाही नेत्याचा सहभाग नाही किंवा काही नाही, पण आम्ही आज हे आंदोलन आमच्या याच्यात घेतलं आहे, म्हणजे आज हे आम्हाला आमची मागणी पूर्ण झालेली आहे, म्हणजे आम्ही या ठिकाणी खुश आहे। आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आता कसं अभ्यास करायला वेळ मिळणार, जसं आता शेतकऱ्यांना शेतीची मशागत करायला 4 महिने लागते तसंच आम्हाला अभ्यास करण्यासाठी 1-1 वर्ष लागते, आमच्या पोस्ट निघासाठी 4-4 वर्ष जाते, पण आम्हाला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा वाटला। या निर्णयामुळे आम्ही अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहू शकतो आणि अधिकारी बनू शकतो।